परिवहन मंत्री अनिल परवानी आपले अपयश झाकण्यासाठी मी आणि माननीय सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवत आहेत असा वारंवार आरोप केला। पण 3 आठवड्याचा कालावधी गेल्यानंतर सुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहेत आणि आता ते मुघलशाही पद्धतीनं मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत। त्यांच्या या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो, मी त्यांना विरोध करतो। ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी करत अधिकाऱ्यांमार्फत माझ्यावरती दबाव आणण्यासाठी माझ्या मोठ्या भावाला बेकायदेशीर रीत्या सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस दिली, त्याच चलाकीचा वापर करत जर खरोखर मनापासून कर्मचाऱ्यांचा जर विश्वास संपादन केला असता तर आज नक्कीच काहीतरी मार्ग निघाला असता। पण ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मिल कामगारांचा संप झाला आणि तो संप चिघळवला गेला आणि तसाच अनिर्णय ठेवून मिल मालकांशी हात मिळवणी करत मिलीभगत करत त्या सगळ्या करोडोंच्या जागा लाटल्या गेल्या, त्या जागांमध्ये मोठा फ्रॉड केला गेला, टक्केवारी घेतली गेली, त्याच हेतून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून विविध ठिकाणी ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या जागेंची जमिनीची विल्हेवाट करण्याचा डाव माननीय मंत्री अनिल परबजी आणि सरकारचा दिसतोय। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।